Please subscribe to Good Food with Akshata and please don't forget to click on bell icon. नमस्कार, मी अक्षता. गुड फूड विथ अक्षता मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण हिरव्या मिरचीचा खरडा बघणार आहोत. तर हा खरडा जर तुमच्या घरी भाजी नसेल तर तुम्ही क्विक रेसिपी म्हणून बनवू शकता. तर ह्या खरड्याला जास्त काही वेळ लागणार नाही, फक्त एक साधारण 5 ते 10 मिनिटं लागतात. तर रेसिपी स्टार्ट करूया. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इथे साधारण 100 ग्रॅम हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या स्वच्छ धुवून अशा घेतलेल्या आहेत. तर गॅसवरती एक जो आपण भाकरीसाठी तवा वापरतो तो तवा ठेवलेला आहे आणि त्यामध्ये ह्या मिरच्या भाजून घ्यायचे. तर हे असे 1-2 असं मोडून घ्यायचे, कारण मिरच्या जर तव्यात घातला ना तर उडण्याची संभावना असते. तर अशा मी मधून मधून तोडून टाकलेलं आहे आणि चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर स्टार्टिंगला जेव्हा आपण तव्यामध्ये मिरच्या टाकतो त्यामध्ये तेल घालायचं नाही आहे, विदाउट तेल आहे, असं परतून घ्यायचं आहे. तर ह्या मिरच्या थोड्या वेळापूर्वीच मी धुवून घेतल्या होत्या. तुम्ही धुवून अशा ठेवू पण शकता आणि ज्यावेळेला हे पाणी पूर्णपणे सुकेल त्यावेळेला हे भाजून घ्यायचं तव्यामध्ये. आणि आता बघू शकता ह्याचं पाणी पूर्णपणे सुकत आलेलं आहे, चांगलं परतून घेतलेलं आहे मी. साधारण 1 ते 2 मिनिटं झालेले आहेत. तर त्यानंतरला एक अर्धी वाटी लसूण चांगली सोलून घेतलेलं आहे. त्यानंतर 1 ते 2 चमचे जिरं घेतलेलं आहे. थोडंसं तेल लागेल आणि फ्रेश कोथिंबीर चांगली बारीक चिरून घेतलेलं आहे. तर यानंतरला मध्ये थोडीशी स्पेस करून घेऊया आणि ह्यामध्ये आपण जिरं घालूया आणि थोडंसं इंचभर आलं घेतलेलं आहे. थोडंसं हे बारं म्हणजे याची जी साल असते ही चांगली सोलून घेतलेलं आहे, ही पण आपण ह्यामध्ये घालूयात. आणि लसूणसुद्धा घालायचं आहे. एकदा चांगलं फिरून घेऊया, नंतरला ह्यामध्ये तेल घालायचं आहे. तर यानंतरला त्यामध्ये तेल घालूयात आपण. तर जोपर्यंत मिरच्या तेलामध्ये बुडत नाही तोपर्यंत हे तेल घालायचं आहे पूर्णपणे. एक साधारण 7 ते 8 चमचे तेल घातलेलं आहे यामध्ये. तर आता हे काय चांगलं परतून घ्या. तर इथं साधारण 1 बाउल फुल हे बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर, ही सुद्धा यामध्ये घालूया आपण. चांगलं परतून घ्या. तर नंतरला चवीपुरते मीठ, मिठामुळे कसं मिरच्या चांगल्या भाजून येतात येतील लवकर. तर ते चांगलं परतून घेऊया. तर एक साधारण 7 ते 8 मिनिटे झालेले आहेत आणि याला चांगली वाफ सुद्धा सुटलेली आहे. तर आता हे आपण आता गॅस बंद करूया आणि आता हे गरम गरम आपल्याला चिरडून घ्यायचं आहे, म्हणजे कसं लवकर बारीक होईल. तर मी गॅस बंद करते. तर इथे माझ्याकडे तर छोटा खलबत्ता आहे, त्यामुळे हे मी हे यूज करते. तुम्ही तुमच्या घरात जर तांब्या असेल किंवा जर मोठा खलबत्ता असतो घरात त्याचं जो खलबत्त्यासोबत जो मोठा दगड असतो त्याच्यानं सुद्धा तुम्ही बारीक करू शकता. तर मी छोटा खलबत्ता यूज करते बारीक करण्यासाठी. चांगलं तर असे चांगलं दाबून घ्यायचं आहे. या मिरच्या पूर्णपणे अशा बारीक झाल्या पाहिजेत, तरच खरडा छान लागतो. तर या मिरच्या पूर्णपणे मी स्मॅश करून घेतलेल्या आहे, बघू शकता पूर्णपणे ह्या बारीक झालेल्या आहे. तर आता मी 1-2 मिनिटं मिक्सरला फिरून घेते, तुम्ही असंच सुद्धा बारीक करू शकता. तर हे मिक्सरला फिरून घेऊया चांगलं. आणि हा खरडा ज्यावेळेला तुम्ही मिक्सरला लावता त्यावेळेला
एकदम बारीक करून घ्यायचं नाही, जसं आपण मसाला करतो तसं करून घ्यायचं नाही आहे, ओबड धोबड करून घ्यायचं आहे. म्हणजे जे मिरचीचे जे कण असतात ते दिसले पाहिजेत, त्यामुळे खरडा खूप छान लागतो. एकदम बारीक केला तर त्याची चव पूर्णपणे जाते. तर हे साधारण 1-2 मिनटं मिक्सरमध्ये फिरून घेऊयात. आणि हा खरडा भाकरीसोबत खूप छान लागतो. भाकरी, खरडा आणि कांदा खूप छान लागतो खाण्यासाठी. तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे. आणि जे तव्याला जे लागलेलं असतं मिश्रण ते मी चांगलं कोथिंबीरनं पुसून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा घातलेलं आहे. तर हे साधारण 1-10 ते 20 सेकंड फिरवायचं आहे, जास्त फिरवायचं नाही आहे. तर हा खरडा मी साधारण 1-10 ते 20 सेकंड फिरवलेला आहे आणि बघू शकता किती मस्त दिसतोय. माझ्या तर तोंडाला पाणी सुटलेलं आहे. तर हा खरडा भाकरीसोबत खायला तयार आहे. तुम्ही चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता. तर एका प्लेटमध्ये काढून घेते मी. तर मिरचीचा झणझणीत असा खरडा खाण्यासाठी तयार आहे. आणि हा खरडा स्पेशली भाकरीसोबत खाल्ला जातो. तर आणि हा खरडा स्पेशली तुम्ही बाहेर 8 दिवससुद्धा टिकतो. हा 8 दिवस तुम्ही या खरड्याचा आनंद घेऊ शकता. याला काहीही होत नाही. फ्रीजमध्ये ठेवायचीसुद्धा गरज नाही. बाहेर ठेवून तुम्ही 8 दिवस खाऊ शकता. तर होप तुम्हाला ही हिरव्या मिरचीच्या खरड्याची रेसिपी आवडली असणार. घरी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटद्वारे मला कळवायला विसरू नका. आणि जर अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा. त्यामुळे म्हणजे कोणतीही रेसिपी मिस होणार नाही. आणि जर तुमची माझ्या व्हिडिओसाठी तुमच्यासाठी तुमच्याकडे काही सजेशन्स ॲडवाईस असतील तर तुम्ही मला कमेंटद्वारे कळवू शकता. परत भेटू अशाच एका झणझणीत रेसिपीबरोबर. धन्यवाद.